आणि मंडळी साडेचार झालेत पहाटेची. आज तारीख आहे किती? तारीख किती आहे? बारा. आणि कल्याणीच्या पोटात दुखते जोरात, खूप जोरात ओरडते ती. आणि या सगळ्याची धावपळ चालू आहे. आता हे दोघं चालले त्याच्याकडे, घरी ओवी आहे त्याच्यामुळे ओवी झोपली आहे. प्रतीक फोन कर. प्रतीक मी थांबतो, मी येतोय नंतर. हा फोन कर, फोन कर. एक टॉप घेतलाय मी, कारण जे रात्रीचं टी शर्ट घातलेलं त्याच्यावरतीच निघाली आहे मी. चप्पल दे, मी उचलून ठेवते गाडीमध्ये. पहाटेची साडेचार झालेले आहेत आणि गेले रंजिता, कल्याणी, प्रतीक डॉक्टर कडे. आणि ओबी फक्त आमची घरी आहे, कारण ओबीचा शाळेचा पहिला दिवस आहे, त्याच्यामुळे कंपल्सरी शाळेत सांगितलं आहे. पण मी आणि आई थांबलोय घरी, पण जर काही न्यूज आलीच तर आम्हाला पण जावंच लागेल. मी तर घाबरली किती. तर घाबरायचं काय नाही रे, जोरा जोरात ओरडत होती ना. पहिले आहे ना ती, पहिला राही ना, तेवढं माहिती नाही मग. रंजित आहे आता घेईल सांभाळ. डॉक्टरांना फोन केला तर काय माहिती, नाही उचलत नाहीत फोन. चला जे होईल ते चांगलंच होईल. होईल समज, हा सगळं व्यवस्थित होऊ दे बस. अरे साडेतीन वाजल्यापासून तिच्या पोटात दुखते आहे, त्यांनी सांगितलंच नाही तिला. वाटते म्हणजे शी आलाय काहीतरी असं वाटलं तिला, कळलं नसेल. अंगावर नंतर आता जोरा जोरात कळायला लागल्या ना, तेव्हा ती रडायला लागली. आता मी निघालेलो आहोत डॉक्टरकडे जायला, हे बघा कल्याणीला घेऊन. आणि तिला थांबून थांबून कळा येत आहे, म्हणजे माझं तर ऑपरेशनच झालेलं, त्याच्यामुळे मला थोड्याशाच कळा होता. थोड्याशा कळा जर होत्या तर लगेच डॉक्टरकडे नेला. पण ही जी रडते जोरात, तर मी असं सांगेन देवाला की एवढा त्रास नको, हळूहळू होऊ दे, जे काय व्हायचं ते. प्रतीक ब्रेकर वरून हळू नाही हा गाडी, हळूहळू चुप चुप चुप. ऑन द वे बट पोचतो डॉक्टरकडे, पोचतो थोड्याच वेळात. चुप 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 चुप. आज ओवीची शाळा होती, आज सोमवार आहे आणि माझी बैठक पण. मग म्हटलं सकाळी लवकर उठू आम्ही, आज ओवीला सोडू शाळेमध्ये, त्याच्यानंतर मग आम्ही दोघी बैठकीला जाऊ. आणि तिकडनं मग मी मुंबईला जाईन ट्रॉफी बघण्यासाठी आपल्या कार्यक्रमाच्या. पण मी जर मुंबईला गेली असते आणि मग जर पोटात दुखलं असतं तर मला तिकडनं यायला इथे वेळ लागला असता ना, 2-2.5 तास. मग बाबू म्हणाला असेल, मम्मा एकटी नको जाऊ तू तिकडे मुंबईला, थांब जरा, मी त्याच्या आधीच येतो, थांब जरा. अरे बाळा, जय सद्गुरु, जय सद्गुरु. होय रे बाळा, होय रे बाळा. आता पोचलो आम्ही डॉक्टर कडे. आता वाजलेत 4:51. प्रत्येक एक चप्पल बघा आता. आता आम्ही आलो हॉस्पिटलमध्ये. कल्याणीला मध्ये घेतलेलं आहे आणि सांगितलंय की तिला कळा येत आहेत, म्हणजे आता होऊ शकते तिथेही. आता रुग्णाला फोन केला आणि सांगितलं की तिचं जे काही फाईन वगैरे, आम्ही घाईमध्ये फाईन नाही घेतली, तसेच निघालो. तिला कळा कुठे होता तर रुग्णाला आता फोन करून सांगितलं की येताना पटकन फाईन घेऊन ये. काय म्हणशील,
देवाला हेच सांगेन की देवा कल्याणीला ताकद दे, कळा घ्यायची नाही. आता मला बाहेर काढलं, मला म्हटलं तुम्ही बाहेर थांबा, आता घरातले आतमध्ये अलाउड नाही आहे, आम्ही सगळे आहोत, काही काळजी करू नका. आणि खूप जास्त रडते तर मी पण चित्रकडे रडायला लागली, त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं आता तुम्ही बाहेर थांबा, होईल व्यवस्थित, काही काळजी करू नका. प्रतीक तुझ्याही पहिले आम्ही असे बाहेर थांबले होते, आता कल्याणीसाठी बाहेर थांबतो. आता कल्याणीसाठी आम्ही सगळे बाहेर थांबलो. मी मावशीला सांगितले, ती बोलली पाण्याची बाटली मी घेऊन येते, कारण तिथे पाणी बरोबर नाही येत पाहिला. मावशी आणि काका आलेले आहेत, मावशी पाण्याची बाटल्या घेऊन आली भरून. झाली बाबू, झाला बाळ, झालं बाळ, झालं बाळ, झालं पण ते बाबू झाला. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. झालेलं आहे सगळं व्यवस्थित झालंय. मी रडलं 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 ग रडलं. झाली झाली व्यवस्थित, काय पटकन झालं पण लोक नॉर्मल डिलिव्हरी सर पाहुला किती वेळ झाला. काय लक्ष्मी पोरगा आहे, काय पोरगा आहे, मुलगा आहे, मुलगी आहे, मुलगी. आमच्याकडे अजून एक लक्ष्मी आली, झाशीची नाणी पान आहे. जय सत्गुरु. प्रतीक बाबा झालास, कसं वाटतंय तुला? अजून चांगलं वाटतं, काय झालं माहीत नाही. मला असं वाटतं मुलगी, कारण की मला थोडंसं दिसलं त्याच्यावरून, मला असं वाटतंय जे ही झालंय ते जय सद्गुरु आहे ना, व्यवस्थित झालं हे महत्वाचं आहे. कल्याण व्यवस्थित आहे ना? व्यवस्थित आहे, व्यवस्थित आहे, उत्तम आहे खरं. एवढ्या पटकन डिलिव्हरीसाठी वाटलं नव्हतं, असं वाटत होतं हिला किती त्रास होईल घरा. हा म्हणायचं लादीपूस, वरची लादीपूस, खालची लादीपूस. मग मी मला बोलते ताई काम करते टेरेस पण पुसून येते. मी सांगितलं हो, तेवढंच बाकी आता. आणि झालं माझं बाळ व्यवस्थित झाले. हो ती पुसापुसी करतोय तरी सिझरलाच नेलेलं, सगळं पुसलं तिने, भांडी लादी लादी तर एवढी पुसायची, सकाळ संध्याकाळून लादीच पुसत बसायची, तरी सिझरच झालं. मी एवढी चालायची एवढी चालायची, पण तरी माझी सिझरच झालं होतं. आणि यावेळेस हिला जास्त नव्हतं आम्ही चालवत, मी तिला सगळं काही काळजी नको करू, तुला जेवढं जमतं ना तेवढंच करावी, अंगाला त्रास होईल असं काही करणं जाऊ नकोस. आणि तरी तिची आज व्यवस्थित नॉर्मल डिलिव्हरी झालेली आहे, व्यवस्थित नॉर्मल डिलिव्हरी झाली आहे. जय सद्गुरु. खूप छान वाटतं सद्गुरु कृपा, खूप छान वाटते, खूप छान वाटते. आज क्वा क्वा आवाज आला, वाट बघत होती आधी अजूनची. काय करते? नाचते. काय सिस्टर, काय आली झाशीची राणी? कशी झाली म्हणजे झाशीची राणी आली एकदम टकाटक, गोड गोजिरी हो, कशी मुलगी झाली हो. मी पुन्हा मम्मा झाली आहे आणि मुलगी झाली आहे, दीदी झाली आहे, तू आजी आजोबा दुसरी आजी सिनियर आजी झालेली आहे. आणि खूप जास्त आनंद आहे, सगळ्या झाशीच्या राण्याच येत आहे. खूप छान वाटतंय, जय सद्गुरु. थँक्यू, हा खूप छान व्यवस्थित, थँक्यू सो मच, थँक्यू. 5 वाजता आली आणि 5:25 झाली, 25:25 झाली ती. आणि प्रोफेसर म्हणून फोन आला, प्रतीकचा काहीतरी झालंय, बोलतो गुड न्यूज झाली, नॉर्मल झालेली आहे. आणि दीदी उठली 5:30 झाले आहेत पहाटेचे. दीदी चल लवकर ब्रश कर. आज दीदीचा पहिला दिवस आहे शाळेचा, दीदीला सुट्टी शाळेला. पहिला बाबू भाऊ किंवा बहीण जी पण असेल ती, मला बहीण पाहिजे, तुला काय फरक पडतो? येस, दॅट्स द स्पिरिट. चलो निघूया. आणि मंडळी, कल्याणीची बॅग भरलेली आहे, फाईल चादर आणि कपडे आम्ही घेऊन चाललोय. आता काहीतरी झालेलं आहे, कळेल तिकडे आता काय झालंय. चलो चलो चलो. आणि मस्त पाऊस पडला काल रात्री, सोमवार आहे आज आणि इतका सुंदर दिवस आहे आता. वी रात्री पाऊस पडलाय, कसं वाटतंय? इकडे बघ ना, मंडेला आलं ही बहीण भाऊ कोणतरी. मंडेला? हा आज मंडे आहे, शाळेचा पहिला दिवस आणि तुझी सुट्टी. चल चाचूचा फोन आला. तुला काय वाटते, गर्ल का बॉय? आणि जोडीला कसं आता मला सगळं दोन आणावं लागेल, मेकअपचे सेट, मुलगी झाली तर दोन आणावे लागतील, कपडे फ्रॉक दोन, मुलगा झाला तर बाबू बाबूचे बाबा आणतील, पण मुलगी झाली तर मी आणेन बाबा. येस, कोणी पण आलं, मुलगा किंवा मुलगी आली तर मी त्यांना पहिले काय विचारेल? काय विचारेल सांग बर. एबीसीडी करायचं. अच्छा, एबीसीडी करा शिकवणार आहेस बाबू. ऐक तुला सांगतो, बॉय आला ना तर हनुमान चालीसा बोल, आणि गर्ल आली तर रखुमाई गाणं बोल. कशी वाटली आयडिया? ओके आहे ना. पोरगा कुठे गेला? माझ्या पोरगा, तुझी झाली माझ्या पोरगा.
माझा पोलगा दीदी झाला हे माझ्या बच्चा तो ले माझ्या पोलगा अरे मला मोठ्या मोबाईलचा कोणी सांग काय झालंय मुलगी झाली मुलगी झाली समाज असं कुठं झालं आई माझं स्वप्न पूर्ण झालं असं दे मुलगी काय मुलगा काय माझं स्वप्न पूर्ण झालं चलो 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 पहिले अंदर चलो 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 ताई 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 झाली ताई झाली ताई 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 पप्पी पप्पी द्या पप्पी द्या चला कल्याणी कशी आहेस खूप समर्थ कृपा त्याने सांगितलं की लव्ह मॅरेज झाली आपण 5 वाजता आलो 15 मिनिटात पण माझं स्वप्न पूर्ण झालं कॉंग्रॅच्युलेशन बाबा नाचो ही गोष्ट तुला मी नाही बोलवतो गोष्ट सगळं असं बघा डोक्यामध्ये केस पाहिजे बस वारीस वारीस मुलगा बघ मुलगी आली आणि तुझे पैसे वाचवले लक्षात ठेव अरे पहिली भीती धनाची पेटी ती सगळं ऐकत होती पोटातून का माझा बाबा सांगतो ना मी येतो नॉर्मलच येते मी काय म्हणतोस ना म्हटलं लकी नाही लकी नका म्हणतात पण त्या नशिबाची गोष्ट आहे ती मजा आली ना खुश ना कल्याणी खुश ना बस जय महिष्मती ओवि ओवि पण मला वाटते ना लय मस्ती खोर आहे ओवी आता बघ तू कसं करणार का चिरवायला लागली म्हणजे कशी दीदी दाखवायची ना म्हणून ती पण मारते ना अशी 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 करते आणि चाचूला बाकी काय नको केस आहेत ना डोक्यावर चाचू खुश आणि मंडळी बाळ बाळांची दोन्ही सुखरूप आहेत आमच्या घरी लक्ष्मी आली अरे आणि फुगे फुगे कसे काढत होते ती पोटातून बघत होती दीदी मस्ती करते ती म्हणून ती चिडवते अडीच किलो वजन आहे सुखरूप आहे आणि किती वाजता झाली जरा आम्ही 5 वाजता आणलं आणि 5:25 परफेक्ट झाली बघ ना बाबाचे पैसे पण वाचवले ना बाप काय सब कुछ बचा लिया बेटी म्हणतात ना पहिली पेटी धनाची पेटी बोलतो गोष्ट मी आम्ही इथे मी आणि भाभी बसले तू आणला कुठला बेबीला आणलास बाहेर आम्ही तू बघतोय नक्की आहे रडते ते नक्की आहे काय पोरगा आहे आमच्या पास साफ करतो ना सगळं आतमधून पोरगा पोरगी काय कळत नाही भाभी बोलते भाभी बघितलं बसते पोरगी आहे मार्किन मुंबई पोरगी आहे म्हणजे नाही पोरगा आहे कळत नाही बसते काय नक्की तू खुश आहे ना खुश अभी पार्टी तो बनती है मामा झाला मी बघा संध्याकाळची ट्रेन आहे आणि सकाळी झाली म्हणजे बघा किती लकी आहे हा कल्याणी बघायला पण मिळालं बघ सब देख रहा ऊपर वाला नरेश थांब दोन दिवस पाहता अजून दोन दिवस थांबू का आता काय थांबू बघितलं ना आता आल्यावर करून आपण ग्रँड पार्टी एकदम मी काय बोलतो सर्वांना जाम काय काय केलं वाटतंय फक्त घोराघोरा दिसत एकदम नाही काय नाही दाढी केला फक्त सासरा आहे ओबी झोपली आजीकडे गेल्या ओबी झोपायला कशी वाटलं बाबू एक नंबर बाबूने सरप्राईज दिला मला ओबीच्या अगदी विरुद्ध आहे मला वाटते ए नवलेश आता दोन दोन एक कमी दोन दोन नवलेश मला वाटते मम्माचे कोण घेणार आहे ऐकलं ना सगळं ऐकलं का मम्माचा प्रोग्राम आहे जरा लवकर जाऊ म्हणजे मम्मा पण 24 नको 25 25 काय मी 11 येते 12 येते रिलॅक्स राहा तू रिलॅक्स मध्ये सगळी कामं कर मी आधीच येते हात खेचून खेचून असे घेते माझा आज हात आहे हा माझाच आहे ते मी तोंडातच घालते हात लय ऍक्टिव्ह आहे म्हणजे एक तासात बाळ इतकं ऍक्टिव्ह मी पहिल्यांदा बघितलं त्यांनी जेव्हा आणून इथे ठेवलं ना ते असे करतात ही परत अशी होती ते असे करतात ही परत असे होते पाय वर करतात ही परत खाली करते आणि असे डोळे वेगळे उघडून ते पुसतात तरी कुठे आले कुठे आले फुगे काय करते तोंडातून लाथा काय मारते फुगे काय काढते आता असं झोपवलं सरकस 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 बघ ना कुठे गेली ते आणि
वळाय वळले ते स्वतः वळतच आहे आणि वरतून हातावरतून तिला उडी मारायची आहे. बघ चक चक चालू चॉकलेट कसं नाही देत कोणी, आंबे कसं नाही देत कोणी. कालपासून मामा थोडी जास्तच गोड खायला लागली. बघू ना किती गोड खात होती ती. काल पण आंबे खाले, रात्री पण खाला आणि आपण दुपारी पण खाला ना काल. आवाज आवाज कुठाचा काय नाही. चहा 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 बिस्किट. चहा बिस्किट कोणासाठी? पेशंटसाठी. पेशंटसाठी बिस्किट सगळ्यांना. नाही मी नाही चहा पी. सेटला दे आपल्या. मला पण सेटला दे. तुला घामका निघाला आता. अरे ते ऍडव्हान्स बघतोय मी. अभी तो सुरुवात आहे. अभी तो पार्टी सुरू होई आहे. इकडे नाश्ता आणलाय तुम्हाला. आई खोल जरा. इकडे लो मामा तुम खाओ. मैं खाया. खाओ वापस खाओ. मू मिठा खाओ. धर कल्याणी खाऊ शकते ना थोडासा. मू मिठा करो बाबू. तू पण तू पण खा. ये बाबूला देऊया. बाबू धर. आणि विशाल शेट आलेले तुमचे बाबूला बघायला. कसे आहे विशाल? कल्याणी का प्रतीक? प्रतीक. आम्हाला कल्याणी वाटते. असं आहे. आलं मॅडम बरं वाटलं आता? गुंट दिसतात तसे जन्मल्यापासून. सवय सिस्टर कशी आहे? सिस्टर पहिला पण दे. सिस्टरला वगैरे ते ना जाऊ वाटो. हे बघा आता वाढत चाललेलं प्रेम आहे. दिवसेंदिवस आता अजून वाढत जाणार प्रेम आहे. कल्याणी कसं वाटतंय? मस्त वाटतंय. तुला खूप जणांनी कमेंट केलं, हजारो आले, त्यांना काय सांगशील? सगळ्यांना धन्यवाद. थँक्यू. बाबा तुम्ही काय सांगतील? तोंडातलं संपू दे. धन्यवाद. आणि मी ऐकलं ते खरं आहे का तू मगाशी गेला होता? कल्याणी बोलली मला का मुलगी झाली तर नॉनव्हेज सोडून देणार असं बोलले तू. कोण? तू बोलला नाही असं अजिबात बोलली. कल्याणी मला बोलली आता. हा मला वाटत नाही. ते बघ प्रतीक तिकडे मम्माची हवा दिसते मला. ते बघ किला नॉनव्हेज कट्टर बनवलं मी. तिने तुझे गुण घेतले आता. इथे बघू ना आता सांगू शकत ना गोष्ट. आवाज वाटतो प्रतीक सारखा. आवाज काढ का? ना ना बाळा. ना रे ना रे बाळा. आवाज बघा आमच्या पाटलीन बाईचा.